dear students so our next problem is that a sinusoidally varying alternating current has rms value of 20 amperes and periodic time of 20 milliseconds if the waveform of this current enters into its positive half cycle at t is equal to 0 find the instantaneous व्हॅल्यूज ऑफ करंट ॲट टी वन इज इक्वल टू सिक्स मिली t2 अँड टी टू इज इक्वल टू ट्वेल्व मिली काय म्हटलं आहे बघा एक सॅन्योसॅडल अल्टरनेटिंग करंट आहे ज्याची आर एम एस व्हॅल्यू दिलेली आहे म्हटल्यानंतर डाटामध्ये आपण त्याची आर एम एस व्हॅल्यू काय लिहिणार आहोत आर एम एस व्हॅल्यू आय आर एम एस असं म्हणू शकता किंवा कॅपिटल आय लिहिलं तरी पण चालतो दॅट इज ट्वेंटी ॲम्पियस पीरियॉडिक टाईम म्हणजेच काय तर टाईम पिरियड जो की आपण कॅपिटल टीने मेन्शन करतो जो आहे ट्वेंटी मिली सेकंड ज्याला आपण जर सेकंडमध्ये कन्व्हर्ट केलं तर कसं होणार ट्वेंटी इंटू टेन रेस टू मायनस थ्री सेकंड इफ द वेव फॉर्म ऑफ दिस करंट एंटर्स इंटू इट्स पॉझिटिव्ह हाफ सायकल ॲट टी इज इक्वल टू झिरो म्हणजे काय तर ती ता जी काही वेव फॉर्म आहे त्याची त्या करंटची जी काही वेव फॉर्म आहे ती पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये एंटर व्हायला सुरुवात होते एंटर होते ज्या वेळेला टी किती असेल झिरो असेल त्यावेळेला म्हणजे थोडक्यात काय तर वेव फॉर्म कशी आहे आपण जर एक्स एक्सेसवरती टी घेतला तर टी ज्या वेळेला झिरो आहे त्यावेळेला ती पॉझिटिव्ह हाफ सायकलकडे काय होते जाते टी इज इक्वल टू झिरोमधून ती पॉझिटिव्ह हाफ सायकलकडे जाते अशी ती वेव आहे थोडक्यात hmm? आणि पुढे त्यांनी काय सांगितलं आहे फाईंड द इन्स्टॅन्टेनियस व्हॅल्यू आपल्याला अशा इन्स्टन्टेनियस व्हॅल्यूज काढायच्या आहेत ह्या करंटच्या की त्यावेळेला टी वन सिक्स मिली सेकंड असेल आणि टी टू ट्वेल्व मिली सेकंड असेल मग आधी पहिल्यांदा आपल्याला काय करायला पाहिजे पहिलं मी डाटा लिहून घेते सिक्स मिली सेकंड याला पण मी कन्व्हर्ट करून घेतलं सेकंडमध्ये

what is the equation for instantaneous value so instantaneous value of current is instantaneous value of current is small i is equal to i m sine omega आता एक्झॅक्टली झिरोपासून सुरू होतं आहे त्याच्यामुळे ह्याच्या पुढे काही प्लस ऑर मायनस थिटा वगैरे काही प्लस ऑर मायनस फाय काहीच येणार नाही आहे सो so हे आपलं स्टँडर्ड इक्वेशन आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय काय फाईंड आउट करायला हवं तर पहिलं आपल्याला आय एम माहिती पाहिजे मॅक्सिमम करंट माहिती पाहिजे आणि ओमेगाची व्हॅल्यूसुद्धा आपल्याला माहिती पाहिजे सो वी नो द आर एम एस व्हॅल्यू अँड वी नो द रिलेशन बिटवीन द आर एम एस व्हॅल्यू ऑफ द करंट अँड मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ दी करंट सो वॉट इज द रिलेशन आय आर एम एस इज इक्वल टू आय एम अपॉन रूट टू बट वी नीड टू फाईंड दी आय एम सो जस्ट रीअरेंज दिस फॉर आय एम सो कसं होणार आहे हा रूट टू इकडे मल्टिप्लाय झाला आयला म्हटल्यानंतर आय एम इज इक्वल टू आय इन टू रूट टू असं होईल ते हा इकडेच गेला लिहिताना फक्त मी इकडे हिल्या आय एमला लेफ्ट हँड साईडमध्ये लिहिलं आहे बाकी काहीच नाही सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय एम आयची जस्ट वॅल्यू पुट केली ट्वेंटी एम पीयर्स सो द व्हॅल्यू ऑफ आय एम इज पॉज द व्हिडिओ एन कॅल्क्युलेट इट इज ट्वेंटी एट पॉईंट ट्वेंटी एट एम पीयस सो दिस इज अवर मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ दी करंट हे झालं पण आपल्याला ओमेगा फाईंड आउट करायचं आहे आणि वी नो द फॉर्म्युला फॉर ओमेगा अँग्युलर वेलॉसिटी इट इज टू पाय एफ सो वी हॅव टाईम पिरियड पिरियडिक टाईम आपल्याकडे जर कॅपिटल टी असेल तर आपल्याला फ्रिक्वेन्सी टू पाय एफमधली जी फ्रिक्वेन्सी आहे ती फाइंड आऊट करणं इझी आहे सो पहिलं आपण काय करायचं कॅपिटल टीवरून पहिली फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करून घ्यायची म्हणजेच ती कशी होणार आहे तर कॅपिटल टी इज इक्वल टू किंवा असं म्हटलं तरी चालेल एफ इज इक्वल टू वन अपॉन टी सो वन अपॉन टीची व्हॅल्यू किती आहे ट्वेंटी इंटू टेन रेस टू मायनस थ्री सो कॅल्क्युलेट करा सो द फ्रिक्वेन्सी इज फिफ्टी हर्ट्स सो आपल्याकडे आत्ता आय एम पण आहे एफ पण आहे मग आता फक्त ओमेगा काढायचा आहे मग ओमेगा कसा काढणार तर ओमेगासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे ओमेगा इज इक्वल टू टू पाय एफ सो जस्ट फाइंड आउट दी जस्ट पुट दी व्हॅल्यू ऑफ एफ यअर अँड कॅल्क्युलेट सो द व्हॅल्यू ऑफ ओमेगा इज थ्री वन फोर पॉईंट वन सिक्स रॅडियन्स पर सेकंड ओमेगाचं युनिट काय असतं रॅडियन्स पर सेकंड असतं आता आपल्याला काय करायचं आपल्याला ह्या इक्वेशनमधल्या सगळ्या व्हॅल्यूज आता मिळाल्या आहेत टी व्हॅरिएबल असणार आहे बिकॉज टी वन आणि टी टू ह्या दोन टाईम इन्स्टंटला आपल्याला सेपरेट सेपरेट आय फाईंड आउट करायचे सो आपण ते करणार आहोत पण त्याच्या आधी जस्ट इन्स्टन्टेनियस व्हॅल्यूचं इक्वेशन काढून घेऊया कसं तर so okay? so ह्या आय एम आणि ओमेगाच्या व्हॅल्यूजेस ह्याच्यात पुट करूया सो नेक्स्ट आपली स्टेप येणार आहे ती येणार आहे पुट आय एम इज इक्वल टू ट्वेंटी एट पॉईंट ट्वेंटी एट होता ना अँड ओमेगा इज इक्वल टू किती होता थ्री वन फोर पॉईंट वन सिक्स होता आय थिंक रेडियन्स पर सेकंड ओके सो ह्या व्हॅल्यूज कशामध्ये पुट करायच्या तर इन इक्वेशन आपले वन आपलं इक्वेशन वन काय आहे तर हे आहे ओके सो याच्यात आपण पुट करणार आहोत मग आपलं कसं होईल इक्वेशन स्मॉल आय इज इक्वल टू ट्वेंटी एट पॉईंट ट्वेंटी एट साईन ओमेगाची व्हॅल्यू आहे थ्री वन फोर पॉईंट सिक्स वन सिक्स टी सो हे so आपल्याला एक नेक्स्ट इक्वेशन मिळालं आता आपल्याला काय करायचं ॲट ॲट टी वन इज इक्वल टू सिक्स मिली सेकंड म्हणजे सिक्स इंटू टेन ते तिकडे मागे लिहिले आहे ते आपण डायरेक्टली आता ह्याच्यामध्ये पुट करू म्हटल्यानंतर आपला स्मॉल आय किती येणार आहे आता हे काय करायचं ह्या व्हॅल्यू ज्या आहे ते इक्वेशन नंबर टूमध्ये पुट करायच्या म्हणजे फ्रॉम टू आय किती मिळणार आहे ट्वेंटी एट पॉईंट ट्वेंटी एट साईन थ्री वन फोर पॉईंट वन सिक्स इन टू दिस सिक्स इंटू टेन रेस टू मायनस थ्री बिकॉज आपण त्याला मिलीसेकंडला सेकंडमध्ये मागे इकडे कन्वर्ट करून घेतलेला आहे इथे so लिहिलं आहे सो ते जस्ट मी इथे पूट आहे आता हे कॅल्सिममध्ये टाका आणि आन्सर काढा अँड द आन्सर इज ट्वेंटी सिक्स पॉईंट नाईन झिरो एम पी हे केव्हा मिळाला टाईम इन्स्टंटला टी वन सिक्स मिली सेकंड असेल त्यावेळेला तसंच आता सेम आपण काय करणार आहोत ॲट टी टू इज इक्वल टू ट्वेल्व मिली सेकंड त्यावेळेला फ्रॉम इक्वेशन टू काय मिळेल फक्त काय करायचं टीच्या जागी ट्वेल्व मिली सेकंड पुट करायचं म्हणजेच कसं होईल ते आय इज इक्वल टू ट्वेंटी एट पॉईंट ट्वेंटी एट साईन थ्री वन फोर पॉईंट वन सिक्स इंटू ट्वेल्व इंटू टेन रेस टू मायनस थ्री मग स्मॉल आय इज इक्वल टू कॅल्क्युलेशन करा आणि आन्सर काढा

आपल्याला टोटल टाईम पिरियड त्यांनी ट्वेंटी मिली सेकंडचा दिलेला आहे बरोबर मग हा साधारण दहाच्या दरम्यान असेल हा इथलावाला बरोबर मग आपल्याला पहिला टी वन सिक्स आहे म्हटल्यानंतर दहाच्या थोडासा अलीकडे इथे कुठेतरी आपल्याला टी वन सिक्स मिली सेकंड मिळणार आहे आणि त्यावेळेला इथे जी करंटची व्हॅल्यू असणार आहे ती आपली आय आहे ट्वेंटी सिक्स पॉईंट किती आली होती मग अशी नाईन झिरो एम्पियर्स आणि नंतर टी टू टी टू किती आहे ट्वेल्व आहे म्हटल्यानंतर दहाच्या पुढे जस्ट थोडासा असेल म्हणजे इथे कुठेतरी सो हा आपला टी टू आहे ट्वेल्व मिली सेकंडचा आणि त्याच्या वेळेला इथे जी काही व्हॅल्यू मिळते ती आपली आय इज इक्वल टू मायनस मायनस इथे लिहिता लिहिताना नाही लिहिलं तरी पण चालतो कारण का आपण खालच्या साईडला घेतले म्हणून